तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं तिकीट दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत का कापलं असा सवाल संजय राऊतांनी विचारला आणि त्यावर चंद्रशेखर बावनकुळेंनी उत्तर दिलंय पाहूयात कोण बावनकुळे त्यांना विचारा तुमचं तिकीट का कापलं होतं दोन हजार एकोणीस साली तुम्हाला घराबाहेर का पडू दिलं नव्हतं भाजपचे तुमच्या हायकमांडनेच हा त्यांना प्रश्न विचारा आता आम्ही सांगतो तुम्हाला का पडू दिलं नाही तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार केला होता जो दिल्लीपर्यंत गेला आणि म्हणून तुम्हाला घराबाहेर पडू दिलं नव्हतं त्यावेळेला तुम्हालाही दिलं नाही तुमच्या पत्नीलाही तिकीट दिलं नाही तुम्ही त्याच्यावर जरा खुलासा करा तुम्ही काय लूट केली होती वीज खात्यामध्ये हे आता जर आम्ही बोलायला गेलो ना तर जरा कठीण होईल तुमचं पण आम्ही म्हणतो ना आम्ही अद्याप मर्यादा सांभाळलेल्या आहेत आणि शिवसेनेला धमक्या देऊ नका सांगितलं होतं की तुम्हाला यावेळी लढायचं नाही तुम्हाला बत्तीस विधानसभेचं प्रभारी व्हायचं आहे तिकडे तुम्ही कारण मी तीन जिल्ह्याचा पालकमंत्री होतो तिकडे काम केलं पाहिजे एका विधानसभेत गुंतून राहू नका सांगितलं होतं मग सकाळी त्यांनी सांगितलं की माझ्या बिसेसने लढलं पाहिजे तिने फॉर्म भरला ठीक झालं परंतु समजा ठीक आहे एखाद्या वेळी पक्षात नाकारलं त्या सेकंदाला त्या मिनिटाला त्या दिवस त्या त्या तासाला त्या दिवसाला मी कधी काही रिॲक्शन दिलं नाही आजही दिल नाही कारण काय माझी विचारधारा पक्की आहे आणि शिवसेनेला धमक्या देऊ नका हे तुमचं फिरणं जर आहे ना तुमच्या हां टांगा सांभाळा तुमच्या आणि परत म्हणतो ही तुमची जी जीप चुरू चुरू चालते ना ही फक्त तुमच्याकडे बी आय असल्यामुळे का बाकी काही नाही बाकी तुमच्यासारखे फुसके बार या महाराष्ट्रामध्ये खूप आले आणि गेले आणि पाहिले एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट